जय भीम, मी भीमराव लोणारे, आय बी एम टी व्ही 9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. मी यावेळी पवित्र दीक्षाभूमी परिसरामध्ये जागा आहे जिथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 5 लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली होती. मी तुम्हाला सांगेल, तुम्ही थोडंसं इकडे या. मी हीच ती जागा आहे जिथे बाबासाहेबांचा हा जो पुतळा बघत आहात, इथेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 लाख अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धम्मांची दीक्षा घेतलेली होती. आम्ही सुद्धा याला नमन करू. ही पवित्र भूमी आहे आणि इथे देश विदेशातून अनुयायी. दीपावली पर जीरो डाउन पेमेंट पर खरीदी करें, आइए अजय इलेक्ट्रॉनिक्स वाड़ी. दशहरा दीपावली पर विशेष ऑफर धमाका. एलईडी खरीदने पर होम थिएटर फ्री, फ्रिज खरीदने पर मिक्सर फ्री, वॉशिंग मशीन खरीदने पर प्रेस फ्री, मोबाइल खरीदने पर वायरलेस हेडफोन फ्री, अन्य वस्तुओं पर भी दीपावली ऑफर धमाका. एक बार अवश्य भेट दे अजय इलेक्ट्रॉनिक्स को और ले जाइए अपने पसंदीदा वस्तुएं. आणि इथून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार हे आपल्या ज्या परिसरामध्ये राहतात, शहर असो किंवा गावी असो, तिथे ते पोचवितात. आणि हा संदेश संपूर्ण विश्वामध्ये, या भूमीतूनच संपूर्ण विश्वामध्ये पसरत असतो. इथे काही अनुयायीसुद्धा आलेले आहेत, आपण त्यांच्याशीही जाणून घेऊया. जय भीम. 14 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा होणार आहे, 66वा. काय सांगाल? या ठिकाणी जिथे आपण उभे आहोत हे नागपूरची दीक्षाभूमी, ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी 5-6 लाख लोकांना धम्मदीक्षा दिल्याचे पुरावे आजही इतिहासात आहेत. जिथं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अगदी माझ्या पाठीमागे इथं जो दिसतो, या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मदीक्षेचा स्टेज होता. आणि शेजारीच इथे स्मारक आहे बाबासाहेब आंबेडकरांचं. या ठिकाणी मागच्या 66 वर्षापासून एक गोष्ट नेहमी बोलल्या जातं किंवा चर्चेला येतं, फक्त विजयादशमी की 14 ऑक्टोंबर, दसरा की 14 ऑक्टोंबर, या पद्धतीनं अनेक लोक नेमके या दिवसाचं निमित्तानं वादविवाद करत राहतात. या प्रसंगी मला एक सांगावंसं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिली तो दसऱ्याचाही दिवस होता आणि 14 ऑक्टोंबर होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक कागदपत्रात विजयादशमीचा उल्लेख येतो, दसऱ्याचा उल्लेख येतो आणि 14 ऑक्टोंबरचाही उल्लेख येतो. म्हणून आपण या शब्दात, या तारखेच्या वादात न पडता, या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू काय होता, बाबासाहेब आंबेडकरांना काय अभिप्रेत होतं, हे या निमित्तानं आपण जाणून घेतलं पाहिजे. 66 वर्षात हे यावर विशेषत्वात चर्चा झालेली नाही. आत्ता अलीकडे दिल्लीत जे धम्मदीक्षेचा सोहळा झाला, दिल्लीतल्या एका मंत्र्यांनी 22 प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या नागपुरातल्या लोकांना, म्हणजे ज्यावेळेस धम्मदीक्षेचा सोहळा झाला, 15 ऑक्टोंबरला बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण झालं, 14 ऑक्टोंबरला बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः धम्मदीक्षा घेतली आणि 15 ऑक्टोंबरला जे भाषण दिलं, त्या भाषणामध्ये त्यांनी 22 प्रतिज्ञेचा स्पेशली उल्लेख केला आणि त्या कागदावर लिहून आणल्या होत्या. आणि त्या 22 प्रतिज्ञेचा उल्लेख आज शासनाच्या सर्व पुस्तकांमधून, मग महाराष्ट्र शासनाचं साहित्य असो की केंद्र सरकारचं साहित्य असो, यात त्या 22 प्रतिज्ञेचा उल्लेख आहे. आता या 22 प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी का दिल्या, तर हिंदू धर्मातून बाहेर पडण्यासाठी हा जो वैज्ञानिक बुद्धिझम आहे, ह्या बुद्धिझमला स्वीकारण्याच्या दृष्टिकोनातून, कारण देवधर्म तेव्हा त्यावेळेस मानले जात होते, गौरी गणपतीला मानले जात होते, रामकृष्णाला मानले जात होते, म्हणून जर मी बुद्धिझम जर स्वीकारतो आहे तर ते नाकारतो याचा अर्थ मी स्वीकारतो आहे. आणि म्हणून त्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या 22 प्रतिज्ञातली मला एक
महत्त्वाची प्रतिज्ञा वाटते, ती 7 नंबरची प्रतिज्ञा अशी आहे की मी बुद्ध धम्माच्या विरोधात कुठलंही आचरण करणार नाही, ही जी महत्त्वाची प्रतिज्ञा. मग त्यात पंचशील, त्रिशरण वगैरे सर्व आलं, म्हणजे चोरी करणार नाही, खोटं बोलणार नाही, वेशावगमन करणार नाही, मादक पदार्थाचं सेवन करणार नाही, ह्या सर्व गोष्टी आल्या. परंतु भगवानापासून मुक्ती, ब्राह्मणिझमपासून मुक्ती, हिंदुइझमपासून मुक्ती आणि मानवतेचा स्वीकार, मानव कल्याणाचा स्वीकार, ह्या पद्धतीनं त्या प्रतिज्ञा आहेत. या ठिकाणी धम्मदीक्षेच्या निमित्तानं या प्रसंगातून, यातून, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिली, तर मला हे म्हणता येईल की धम्मदीक्षा दिली ज्यावेळेस सम्राट अशोकांचं युग आलं, म्हणजे 2500 वर्षापूर्वी सम्राट अशोकाचं युग होतं. सम्राट अशोकाचा राजाश्रय असल्यामुळं बुद्धिझमचा बोलबाला पूर्ण भारतात झाला, जगात झाला. अनेक आता म्हणजे भारतातले अनेक देश आता बाहेर गेलेत, परंतु त्यावेळेचा जो जम्बूद्वीप होता, तो जम्बूद्वीप म्हणजे अनेक राष्ट्र मिळून हा जो देश होता, तर तो तिथे बोलबाला होता सम्राट अशोकाचा राजाश्रयामुळं. आणि म्हणून ज्या ज्या धम्माला राजाश्रय मिळतो, आज इथं ब्राह्मणिझम हिंदुइझमचं राज्य असल्यामुळं ब्राह्मणिझम हिंदुइझमला चालना दिसते आहे आणि बुद्धिझमला कुठेतरी थांबवण्याचं षडयंत्र, तो प्रकार सुरू दिसतो. जर तुम्हाला बुद्धिझमला वाढवायचं असेल, मानवतावादाला वाढवायचं असेल, तर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांनी धम्म जेव्हा लिहिला शेवटच्या क्षणी, परंतु त्याच्या आधी भारताचं संविधान लिहिलं आणि भारताचं संविधान लिहिलं, त्या संविधानात बुद्धाचं समता, स्वातंत्र्यता, न्याय, बंधुता ही जी मानवी जीवन मूल्य आहेत, ते भारतीय संविधानात आहेत. म्हणजे भारताचं जर संविधान खऱ्या अर्थानं जर आम्ही लागू केलं, तर बाबासाहेब आंबेडकरांचा जो धम्मदीक्षेचा जो उहा होता की भारत बौद्धमय करणे आणि शासक बनवणे, जर आम्ही शासक झालो तर भारत बौद्धमय नक्कीच होईल. आणि भारत बौद्धमयसाठी भारताचं संविधान लागू करावं लागेल, आणि भारताचं संविधान लागू करण्यासाठी आम्हाला एका सत्ताधारी पक्षाचं, निळ्या झेंड्याचं, हत्तीचं, किंवा एक राष्ट्रीय स्तरावर मानवतावादाचं, फुले, शाहू, आंबेडकर, तथागतांचा विचार घेऊन जो देशभर, देश पातळीवर राष्ट्रीय पक्ष जर काम करत असेल, तर त्या पक्षाचं सरकार आम्ही आणलं पाहिजे. आणि ते जर आणलं, तर बाबासाहेब आंबेडकरांचा शासक बनवण्याचा जो स्वप्न होतं की भारत बौद्धमय करणे आणि या समाजाला शासक बनवणे, ते आम्ही पूर्ण करू शकतो. या निमित्तानं या ठिकाणून 66व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देताना एकच मी विनंती करेल की SC ST OBC मायनॉरिटी, ज्याला बहुजन म्हणतो, हा 85% समाज, तथागताचा बहुजन, काल परवाचं कांशीरामजी किंवा BSPचाही बहुजन, आणि इतरांना बहुजन हिताय बहुजन सुखाय जे स्वप्न बघितलं, तो बहुजन हिताय बहुजन सुखाय जर आम्हाला पूर्ण देशाला करायचं असेल, तर आपण या दीक्षाभूमीवरून, हे समतेची भूमी आहे, दीक्षाभूमी आहे. मी एकच फक्त एक वाक्य सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी एक सांगितलं होतं की या देशाचा इतिहास कुठला असेल, तर ब्राह्मणिझम वर्सेस बुद्धिझम, म्हणजे बुद्धाच्या विचाराच्या विरोधातला संघर्ष ज्या ब्राह्मणांनी केला, या देशाचा इतिहास ब्राह्मणिझम विरुद्ध बुद्धिझम असा आहे. आणि बुद्धिझमचे आम्ही फॉलोअर्स आहोत, बुद्धिझमचे फॉलोअर्स म्हणजे मानवतावादाचे पुरस्कर्ते आहोत, तथा समतेचे पुरस्कर्ते आहोत, बंधुभावाचे पुरस्कर्ते आहोत. आम्हाला भावाभावात भांडण करायचे नाही, तर भांडण मिटवायचे आहेत आणि त्यांना बंधुभावात एकत्र नांदवायचं आहे. आजचं जे काही शासन आहे, सरकार आहे, ते मात्र हे बुद्धाचे विचार त्यांना विरोधात ते वागते आहेत, आणि म्हणून ते विरोधातला ज्याला आपण मनुची जी संहिता आहे, ती मनुची संहिता नाकारून मानवतेची संहिता, बुद्धाची संहिता, संविधानाची संहिता आम्हाला लागू करायची आहे. या निमित्तानं मी एवढं आपणास सांगेल. धन्यवाद. जय वीर, जय भारत. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की दसऱ्याच्या दिवशीसुद्धा, दसऱ्याच्या दिवशी विजयादशमी जी असते, त्या दिवशीसुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा केला जातो, आणि 14 ऑक्टोबरलासुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. या दोन्ही तारखेमध्ये काय तफावत आहे? तफावत म्हणण्यापेक्षा आता ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिली, ती तारीख 14 ऑक्टोबर होती आणि विजयादशमी पण त्याच दिवशी होती. त्यामुळं काही लोक विजयादशमी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं धम्मदीक्षा सोहळा असं मानतात, तर काही लोक 14 ऑक्टोबर म्हणजे धम्मदीक्षेचा सोहळा असं मानतात. आता 14 ऑक्टोबर असो की विजयादशमी असो, तर आपण हा जो कालावधी आहे, काल परवा 9 ऑक्टोबर हे किती 5 5
5 ऑक्टोबरला धम्म दीक्षेचा मुख्य सोहळा या दीक्षाभूमीवर झाला, तो विजयादशमीच्या मुहूर्तावर. आता आज 14 ऑक्टोबर आहे, तर 14 ऑक्टोबरच्या निमित्तानं म्हणजे हा जो कालावधी आहे, मग असा एक विचार आला पुढे की 9 म्हणजे विजयादशमी ते 14 ऑक्टोबर मागे मग आधी विजयादशमी येते की आधी 14 ऑक्टोबर येतो हा नंतरचा भाग आहे, परंतु 14 ऑक्टोबर ते विजयादशमी अशा पद्धतीनं सोहळा साजरा करावा हा सुद्धा विचार पुढे आला. आणि त्या विचाराला सुद्धा मानणारा एक वर्ग आहे, परंतु आपण तारखेच्या घोळा पडण्यापेक्षा आपण रात्रंदिवस तथागताचे विचार, बाबासाहेबांचे विचार, महापुरुषांचे विचार हे 365 दिवस राबणारे आणि 365 दिवस अंमलात आणणारे आहेत. म्हणून तो ह्या 2 दिवसाच्या वादात न पडता मला हे वाटते की 365 दिवस तथागताचा विचार आणि बाबासाहेबांचा विचार आपण जर अंमलात आणला तर हे नक्कीच सुंदर होईल. एक वाक्य मी, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणून जिथे आपण उभे आहोत, मी IBM TV9 आणि WH यांना मी शुभेच्छा देताना एक सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबरला जे इथं भाषण दिलं त्यात एक गोष्टीचा उल्लेख केला की जर धम्मकार्य तुम्हाला करायचं असेल तर मिळकतीच्या 20वा हिस्सा तुम्ही धम्मकार्यासाठी दान दिला पाहिजे. आता 20वा हिस्सा म्हणजे 5% होते. आता 5% किती लोकं देतात? जर एकीकडे जर बाबासाहेबांचा उदोउदो करतात, बुद्धाचा उदोउदो करतात, तर त्या लोकांनी आम्ही किती वर्गणी देतो किंवा किती त्यात इन्व्हॉल्व होतो? आम्ही गरिबांची काही मदत करतो का? विद्यार्थ्यांची मदत करतो का? झोपडपट्टीतल्या लोकांची मदत करतो का? बेघरांची मदत करतो का? उपाशी लोकांची मदत करतो का? अनाथांची मदत करतो का? या दृष्टीनं आपण जर धम्मकार्य, जसं ज्या पद्धतीनं ख्रिश्चन मिशनरी आपल्या पद्धतीनं काम करतात, आम्हीसुद्धा त्या पद्धतीनं तो एक आधार घेऊन, की बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं ना की 5% धम्मकार्यासाठी मदत करा, तर ज्या ज्या लोकांची जी मिळकत असेल तर ते 5% धम्मकार्यासाठी त्यांना जो योग्य नेता वाटत असेल, योग्य ऑर्गनायझेशन वाटत असेल, जे योग्य जर शेजारचं विहार व्यवस्थित असेल, चांगलं असेल, आपल्या शेजारी एखादी गरीब राहत असेल, त्याला पुस्तकाचं जरी तुम्ही दान केलं तरी तो एक धम्मकार्य होईल. अशा पद्धतीनं आपण तो बाबासाहेबांचा विचार, याच दीक्षाभूमीवरचा, याच ठिकाणचा जो विचार होता तो आपण त्यानिमित्तानं अंमलात आणावा. आणि प्रत्येक गावागावात आम्हाला त्या दृष्टीनं जर मदत करता आली तर मदत करावी असं मला या प्रसंगी वाटते. खरंच काय नाव आहे तुमचं? मी उत्तम शेवडे. मी बहुजन समाज पार्टीचा मीडिया प्रभारी आहे आणि माझं थोडंसं धार्मिकच्या दृष्टिकोनातून, आता म्हणाल की बाबा पॉलिटिकल, परंतु मी आंबेडकर थॉट्समध्ये एम ए केला आहे, बुद्धिस्ट स्टडीमध्ये एम ए केला आहे, आणि आता पालीमध्ये एम ए माझं सुरू आहे. आणि मागच्या अनेक वर्षापासून याच ठिकाणून निघालेल्या लॉंग मार्चमध्ये, म्हणजे 40 वर्षापूर्वीच्या लॉंग मार्चमध्ये मी स्वतः इन्व्हॉल्व्ह होतो. त्यावेळेसपासून माझे सामाजिक आणि धार्मिकमध्ये जे आहे, मी तथागत धम्म प्रचार संघाचा पदाधिकारी आहे. का त्या अंतर्गत जे 2 विहार कैलाशनगर आणि हिवरी लेआउटला जे 2 विहार संचालित असतात त्या विहाराच्याही कमिटीमध्ये मी मेंबर आहे. खरंच खूप छान विचार उत्तम शेवडे सरांनी मांडलेले आहेत. त्यांचं एकच म्हणणं आहे, तारखेवर जाऊ नका आणि 365 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार 365 दिवस अंगीकृत करा, जनमानसामध्ये पोचवा आणि भारत बौद्धमय करा, असेच आम्हाला उत्तम शेवडे सरांनी सांगितलेलं आहे. मी तुम्हाला सांगेल, 14 ऑक्टोबर 1956 साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमीवर, या नागभूमीवर 5 लाख अनुयायांसह बौद्ध धम्मांची दीक्षा घेतलेली होती. आणि त्याच नागभूमीवरती आज आम्ही उभे आहोत जिथे बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली होती. आणि उत्तम शेवडे सरांनी जे सांगितलं, जर त्यांचे शब्द आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचत असतील तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की 365 दिवस तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार अंगीकृत करा आणि जनमानसापर्यंत पोचवा. आमच्यासोबत मी तुम्हाला सांगेल की
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिवसुद्धा आमच्यासोबत आहेत. आपण त्यांनी या 14 ऑक्टोबर निमित्त एक व्यवस्था केलेली आहे, जे अनुयायी येतात इथे त्यांच्यासाठी त्यांनी चांगली एक व्यवस्था केलेली आहे, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ. 14 ऑक्टोबर रोजी अनेक अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थींना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमी येथे येत असतात. नागपूरच्या आसपासचे असे विदर्भातले अनुयायी इथे दीक्षाभूमीवर येतात आणि दीक्षाभूमी त्यांच्या स्वागतासाठी दरवर्षीप्रमाणे तयार आहे. येणाऱ्या अनुयायांना लागणाऱ्या सोयी पाण्याची विद्युत व्यवस्था ही सर्व समितीतर्फे करण्यात आलेली आहे. तरीही अनुयायांनी विना कुठल्या त्रासाने विना कुठल्या यांनी दीक्षाभूमीवर यावं असं मी त्यांना एक आवाहन करतो. तर आपण बघितलं 14 ऑक्टोबर रोजी जो 66वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा केला जाणार आहे, इथे आपण उत्तम शेवडे सर जे आहेत त्यांचे मनोगत आपण ऐकलं आणि फुलझले सर जे आहेत त्यांच्यासुद्धा आपण मनोगत ऐकलं की कशाप्रकारे ते व्यवस्था करतील. आम्ही 5 ऑक्टोबरला जो 66वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा या दीक्षाभूमी येथे साजरा करण्यात आला ते आम्ही जनमानसांपर्यंत पोचविलं आणि आताही सुद्धा 14 ऑक्टोबरला सुद्धा इथे 66वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा होणार आहे. आमच्या चॅनलला बघण्यासाठी तुम्ही जर आमची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत आहे तर आमच्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दोन्ही चॅनलला WH News आणि IBM TV9 या दोन्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जुळा. आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. तर आपण बघत राहा IBM TV9 News WH News. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आयकॉन बेल बटन दाबण्यास मी पुन्हा तेच सांगतो, विसरू नका. धन्यवाद. जय भीम.